गोविंद शिल्प घेऊन येत आहे 1980 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प. पत्ता: गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. नेते नाहीत आता आम्हाला नेते म्हणून आवडतात ते किरणजी माने, पंढरपूरला आलेले सन्माननीय अभिजिताबा पाटील, सर्वांची नावं आता मी घेत नाही पण सन्माननीय विचार मंच आणि आपण सगळे महाविकास आघाडीचे आलेले इथं उपस्थित असणारे बंधू आणि भगिनीनो, शिंदे साहेब आम्ही मानदेशी माणसं आहोत. एखाद्याला जीव लावला की जीव ओवाळून टाकतो पण एखादा जर आडवा चालला तर त्याला आम्ही नडतो. भाकरीवर सांडगाण, मानदेशी दांडगा असं म्हणतात ते आमच्यासाठीच म्हणतात. मग अशी किशोरबाईंनी सांगितलं की आम्ही दुष्काळी भागातली माणसं आहे, तिथं काहीच उगवून येत नाही, पण जिथं काहीच उगवून येत नाही तिथं आम्ही आमचं नशीब उरगून आणतो. आणि असंच नशीब उगवून आणायला निघालेले आमचे आबाय दादा जगताप आहेत. आपण आमचा सांगावा आदरणीय पवार साहेबांच्या पर्यंत न्या की असं एक नेतृत्व जे नेतृत्व या माडा मतदारसंघामधून उभं राहू पाहत आहे. साहेब आमची जी निवडणूक राहते ती देशाचा राजकारण करण्यासाठी असते. माझ्या बंधू आणि भगिनीनो, ही ग्रामपंचायतीची इलेक्शन नाही, हे आमदारकीचं पण इलेक्शन नाही, हे पंचायत समितीचं इलेक्शन नाही. इथं माझ्या भगिनी बसल्यात माझे बंधू बसले, माझ्या माता भगिनीनो, भाजी जरी आणायला गेलो साधी मेथीची भाजी तर 4 वेळा खालीवर करून बघतो. उन्हाळ्याचे दिवस आहेत, माठ आणायला गेलो तर बदक बदक आवाज येणारा माठ आपण घेत नाही. शिंदे साहेब आम्हाला माहित नाही की या माढा मतदारसंघातून असा बदाक बदाक आवाज देणारा खासदार निवडून देणार. 1.5 रुपयाचा कडी पत्ता आणि हा खासदार झाला बेपत्ता. हा खासदार नव्हता, दिसलाच नाही आम्हाला, कधी दिसला नाही आम्हाला. साधं लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर पुन्हा मतदारसंघात फिरायचं असतं आणि इथले प्रश्न तिथं घेऊन जायचे असतात. शिंदे साहेब अभय दादा शिकलेले आहेत, मला वाटतं फॉरेन रिटर्न आहेत, उद्योजक आहेत. ज्यांना या भाजपनं तिकीट दिलंय त्या खासदारांचं शिक्षण मला माहीत नाही, ते शोधावं लागेल. सुभाष शिंदे जर असते तर त्यांनी भाऊंनी सांगितलं असतं शिक्षण काय आहे म्हणून. तर माझ्या बंधू आणि भगिनीनो, येणाऱ्या काळामध्ये हे जे इलेक्शन आहे हे इलेक्शन देश वाचवण्यासाठी आहे, हे जी निवडणूक आहे ते आपलं संविधान वाचवण्यासाठी आहे. आणि म्हणून असं एक कणखर नेतृत्व जे नेतृत्व आम्ही मानदेश म्हणून आम्हाला असं वाटतं की अभय दादा जगताप यांनी खासदार म्हणून आम्हाला तिकीट मिळावं, आम्ही जीवाचं रान करून अभय दादांना आम्ही दिल्लीला पाठवू. जे खासदार कधी फिरकलेच नाहीत आणि ज्यांनी तोंड सुद्धा संसदेमध्ये दाखवलं नाही, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या आमच्या सुप्रियताई सुळे यांना 8 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळालाय आणि 2 वेळा महासंसद रत्न पुरस्कार मिळालाय. अमोलजी कोल्हे यांना 2 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळालाय. शिंदे साहेब एवढंच नम्रतेने सांगते की अभय दादाला जर संधी मिळाली तर आणखीन एक संसद रत्न आपल्याकडे असणार आहे. अमितजी शाह आले होते परवा दिवशी, मला सांगितले 2 मिनिटं बोला, पण शिंदे साहेब पवार साहेबांनी आरक्षण दिले, त्या आरक्षणाचा आम्ही पुरेपूर फायदा घेणार आहे. अमितजी शाह आले होते यवतमाळला,
राग यायला पाहिजे आपल्याला बंधू भगिनीनो. पवार साहेब महाराष्ट्राचं नुसतं नेतृत्व नाही, पुऱ्या देशाचं नेतृत्व आहे. ह्या मराठी माणसाचा आवाज दिल्लीमध्ये आहे. घुमणारे पवार साहेब अमित शहा काय म्हणाले, पवार साहेबांनी काय केलं आम्हाला माहिती आहे. पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय या महाराष्ट्रात कुणालाच फोटो येता येत नाही, त्यांच्यावर टीका केल्याशिवाय. पण अमित शहा पवार साहेब कधी तडी पार नव्हते, कधीच तडी पार नव्हते. तरी ह्या महाराष्ट्रासाठी जे केलंय त्यांनी ह्या महाराष्ट्राचं बाप पण घेतलंय. मोदीजी आणि अमित शहा तुम्हाला झैर्या सांगतात असं मोकळं मैदानात या आमच्या पवार साहेबांच्या पुढं, असं मोकळं मैदानात या. ईडी सीबीआय 50 खोके एकदम ओके असं घेऊन येऊ नका रे, नुसतं असं मोकळं या, मग तुमच्याकडे बघतो. ही ईडी आणि सीबीआय घेता पक्ष फोडता. किरणजी माने उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली, आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय पवार साहेब जे 83 वर्षाचे आमचा पक्ष फोडला, ज्यांनी आमचा पक्ष फोडलाय ना त्यांना आम्हाला फोडायचंय, आम्हाला कमळाला तुडवायचंय. ते आम्ही आमच्या अभयदादाच्या माध्यमातून हे सांगायला आले. पवार साहेबांवर टीका करता, पवार साहेबांवर टीका करता आणि सत्ता कशी करता, आमदारांना 50 खोके देता, पक्ष फोडता. तुमच्याकडे ईडी आहे सीबीआय. अभिजित आबा इथं इथंच पिक्चरचे आमच्या इथं टॉकीज असायच्या. मी ह्या गावातली आहे, तुफान पिक्चर बघितलेत मी, त्यातला दिवार नावाचा पिक्चर बघितलाय. अमिताभ बच्चन आणि शशी कपूरला अमिताभ बच्चन म्हणतो मेरे पास गाडी आहे, बंगला आहे, बँक बॅलन्स आहे, तुम्हारे पास क्या आहे. शशी कपूर म्हणतो मेरे पास माय. मोदीजी आणि समजा अमित शहा म्हणत असतील आमच्याकडे ईडी आहे सीबीआय 50 खोके, त्यांना ठणकावून सांगा आमच्याकडे तुमचा बाप आहे शरदचंद्रजी पवार साहेब आहे. आणि हे आम्हाला सिद्ध करायचं म्हणून अभयदादांना आम्हाला उमेदवारी आहे. शिंदे साहेब पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून मी प्रत्येक जिल्ह्यात फिरते, पण मला सगळ्यात आवडणारं जिल्हा आणि सगळ्यात चांगलं काम करायला आवडतं ते सोलापूर जिल्ह्यामध्ये. सोलापूर जिल्ह्याची बरीच मंडळी इथं आहेत, सुभाष वारे पहिलीची माने ह्या सगळ्या ठिकाणी आमचे आबाई दादा पोहोचलेले आहेत. जिथं जिथं मी पोहोचले तिथं तिथं प्रत्येकाने सांगितलं की तुमचे आबाई दादा इथं येऊन गेलेत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये माझ्या बंधू आणि भगिनीनो ही अटीतटीची लढाई आहे, ही फक्त निवडणूक नाही तर आपला देश वाचवायची लढाई आहे. हे जे जमा केलेली पार्टी आहे ना भाजप, काँग्रेस मुक्त भाजप करायला निघाल होते, काँग्रेस मुक्त भारत करायला निघालेलो भाजप काँग्रेस मय झालंय. शिंदे साहेब भाजप म्हणजे भाड्यानं जमा केलेली पार्टी, भाड्यानं जमा केलेली पार्टी आहे ही. सगळ्यांना घेतलंय त्यांनी पक्षामध्ये. आणि मग त्यांचं ओरिजिनल काय ना त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागले. एक जाहिरात येते आहे मोदी की गॅरंटी, येते ना मोदी की गॅरंटी. मला प्रश्न पडतो ज्या बाबाला जिनं 7 पेरे घेतले तिला सांभाळायची पण गॅरंटी जरी दिली ना ते आम्हाला काय गॅरंटी देणार, मला सांगा कसली गॅरंटी देता मोदीची, कसली गॅरंटी देणार आहे तुम्ही. तुम्ही गॅरंटी देणार आहात का 15 लाख रुपये तुम्ही आमच्या अकाउंटवर टाकणार होता जेव्हा कुणी भाजपचा उमेदवार मत मागायला येईल तेव्हा. माझ्या माता भगिनीनो त्यांचं गचूर धरा, गचूर माहिती आहे ना मानदेशी आपण, त्यांचं गचूर धरा आणि विचारा 15 लाख कहा गए हमारे, 15 लाख कुठं आहे.
आमच्या लेकरांना 2 कोटी नोकऱ्या देणार होत वर्षाला, कुठं ढाई तुम्ही 20 कोटी नोकऱ्या कुठं आहेत? येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लढावं लागेल. शिंदे साहेब असतील, प्रभाकर देशमुख असतील, अभिजित आबा असतील, तुम्हाला मी अत्यंत तुमची बहीण म्हणून अत्यंत नम्रपणे सांगू इच्छिते की आम्हाला असा उमेदवार पाहिजे जो आमची प्रश्न समजेल, संसदेत पाठवेल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सच्चा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आम्ही अभयदादा जगतापांकडे बघतो. अभयदादांना हे खासदारकीचं तिकीट मिळायलाच पाहिजे, कारण एक जनतेचा सामान्य कुटुंबातून आलेला असा एक चेहरा आम्हाला दिल्लीला पाठवायचा आहे. शेवटी एवढंच सांगू इच्छिते आपल्या सगळ्यांना, आदरणीय पवार साहेब हा 83 वर्षाचा योद्धा, ह्या बलाढ्य आणि नतद्रष्ट अशा भाजपच्या विरोधात लढत आहे. आपण ताकदीनं उतरायला पाहिजे, इतकी ताकदीनं की ह्या भाजपनं ह्या पुऱ्या देशाचं जे वाटोळं करायला सुरुवात केलेली आहे त्याला कुठंतरी थांबावं लागेल. शेवटी एवढंच कविता सांगते जी प्रतिभाताईंनी सांगितली, एक तुतारी द्या मज आणून, एक तुतारी द्या मज आणून, फुंकीन मी ती स्वप्राणाने, भेदून टाकीन सारी गगणे, दीर्घ तिच्या त्या किंकाळीने. ही जी किंकाळी आहे ना, ती मोदी आणि शहानी त्या भाजपवाल्याच्या कानामध्ये अशी किंकाळी आवाज येऊ द्या की त्यांचे कान फुटले पाहिजेत, हा देश वाचला पाहिजे. एवढा बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय महाविकास आघाडी. धन्यवाद.